दिल शेट काळन यांच्याकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे तर चला सामना सुरू होतोय गोलंदाज पाहतोय पहिलं षडक संभाजी मात्रे पहिलाच बॉल अतिशय चांगला होता ऑन साईडला खेळ्यात अगदी सरळ स्क्रीन समोर चेंडू येतोय चेंडू वरती विजय आल्या तोपर्यंत शनिदास होते तो तोपर्यंत येते दोन धाबा एक पटल्या गेल्या सलामीची जोडी पहा मिळतोय नितीन पाटील आणि शनिदास काळा नितीनचा विचार केला गतवर्षी रेग्युलर होता मात्र त्याने तिथून निवृत्ती घेतली जसं वयवर्षी चाळीस झालं तसं मात्र फोर्टी प्लसमध्ये त्याने एंट्री केली आहे तर विकेट ॲट्रिकसाठी कोळेगावचे एक जबरदस्त क्रिकेटर बबलू पाटील यांच्याकडून दीड हजार रुपयाचं पारितोषिक आहे या वेळेस क्रॉस लाईन खेळायचं होतं चेंडू पाहतोय आपण लेग बिफोर याच पंचा घोषित केलंय या ठिकाणी पाहिलं तर लेगस्टमला आणि चेंडू मात्र त्यांच्या पाळवरती आदरला आहे त्यामुळे पंचानी त्यांना तडमपाय नाहीये रिव्ह्यू नाही ते आणि ते मात्र वीर इलेव्हन एड्युटने टीमला लागलाय ला तो Pehila daka तर पहिला विकेटचं पतन झालं लेग बिपर फलंदाज बाद झाला नितीन पाटील एक चांगला खेळाडू होता आणि तो मात्र बाद होतोय धक्का लागतोय तो दोन या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय आताचा बॉल अगदी समर्पूर्ण एकदा वन्स अगेन लागोपाठच्या दोन चेंडूवरती दुसरा धक्का दिला जातोय वीर इलेव्हन एडवडने टीमला तर लागोपाठ दोन चेंडूवरती दोन धक्के काय गोलंदाज आहे पहिल्या बॉलवरती विश्वास विश्वास पहिल्या चेंडूवरती दोन धाबा आल्या त्याच्यानंतर नितीन पाटीलला बाद केलं लेग बिपॉर आणि त्याच्यानंतर दुसरा फलंदाज होता चैनूला बाद केलं आणि आता मात्र विश्वास पाटील मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला या जण हॅट्रिक बॉल येणाऱ्या चेंडूवरती जर हॅट्रिक मिळवली तर आमचे बबलू पाटील यांच्याकडून पंधराशे रुपयाचं पारितोषिक मेळ गोलंदाज संभाजी मात्रे टीमचा कॅप्टन आहेत टीमचे कॅप्टन पहा मिळतात आपल्याला आणि चांगली गोलंदाजी झाली अद्यापपर्यंत यावेलेस यावेळेस फटका तर चांगला सजवलाय शेतरक्षक आहेत दूरवरून आल्यात दुसऱ्या डप्प्यावरती चेंडूला उचललंय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातोय दोन धावा पूर्ण केल्यात इथून मात्र स्कोअर वरती चार धावा पाळा मिळतात आपल्याला एस टी रक्षक पाहतोय आपण एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये रणजित संत यांना पाहतोय या बेले सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतोय क्लासिकल ड्राईव्ह चेंडूत जाईल मात्र जमिनीला घासत पुसत जातोय आहे चेंडू चौकारासाठी आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय फलंदाज विश्वासच्या बॅटमधून तो पहिल्या षडकाचा खेळ संपलाय जरी सुद्धा दोन विकेट मिळवल्या असल्या तरी मात्र धावा आल्या त्या धावपलकावरती बारा विचार केला तर विश्वासने चांगले दोन चौकार त्याच्या बॅटमधून पाळा मिळाले आणि त्या बारा धावा पाहिल्या गोलंदाज पाहतोय संदीप पाडील दुसरं षडक कोळेगाव टीमच्या वतीने पाहा मिळतोय पहिल्या षटकामध्ये बारा दवा पाहा मिळाल्या दोन विकेट महत्त्वपूर्ण गमावल्या म्हणजे तीनची विकेट फार महत्त्वाची होती कारण एक यंग्स्टर खेळाडू होता यावर्षी मात्र त्याची फलंदाजी पाहणं प्रेक्षकांनी पसंत केलं असं कारण रेग्युलरमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय बरीच वर्ष मात्र या वेळेस ताणे फलंदाज स्वस्यामध्ये बाद झाला आहे तर जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जिथे मात्र संदीप आल्यात गलंदाजी मार्गवरती पहिलाच बॉल चंडीची लाईन मात्र व्यवस्थित होती फलंदाज पाहतोय शनिदास आहे ना स्टाईकवरती दोन फलंदाज वीर इलेव्हन एडुडने फोर्टी प्लसचा क्रेज पाहायला मिळतो आपल्याला सर्रासपणे सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांची चर्चा सुरू असते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केल्या रंजित आहेत पुढे थोडंसं मिस्पीड आणि दुसरी धाव लगेचच एकवडली जातोय विजयाला चेंडूवरती तोपर्यंत येते दोन धावा पूर्ण केल्या जातात चौदा धावा धावपळकावरती आणि आमचे उंबरलीचे बापू मामा भोईर यांचं आगमन आहे मस्ट वेलकम या एक धाव शॉट आहे म्हणजे एकच धाव मिळेल बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग करता आली नाहीये त्यामुळे एकच जा फुलटॉस बॉल मेड बी केला क्षेत्र दूरवर आल्या टप्प्यावरती आहे आणि तेथे ते मिसफिल झाली आहे जगदी शोधे तेथे मात्र या दोन दाबा पूर्ण केल्यात बेगाणे पहा मिळतो आपल्याला धावसंख्या संख्या पंधरा होत असत ना स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बॅकपुटला जाऊन कट करायचं होतं मात्र चेंडूची लाईन या खराब आहे पंच कैलास जी सांगत असताना एक धावा अवांतर स्वरूपाने मिळते ती या टीमला दोन संघामध्ये सामना पहा मिळतो आपल्याला तिसरा मॅच पुन्हा एकदा बॅकपुटला जाऊन कट केला आहे बराच वेळ चेंडू आबे आहेत किशोर आहेत दूरवर्ती मग तोपर्यंत दुसरे धाबेचा कॉल दिला गेलाय इथे दोन धावा पूर्ण करत असताना कम्प्लीट चालत आणखीन दोन दाबा अठरा या बावसिंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय दुसरं षडक मार्ग सण पहिल्या षडकात दोन धक्के मिळाले एडूटने टीमला मात्र त्या धक्क्यातून सावरत असताना टीम आता आपल्याला पाळा मिळतोय अठरा या बावसिंख्येवरती पोहोचलाय संघ यावेळेस क्रॉस चे लाईन खेळायचं होतं चेंडू लेग एक सोडून जातोय पंच वाढची खूण करत असताना एकदा अबांतर रुपाने आणखीन मिळ या वेळेस फटका तर चांगला आहे बराच वेळ चेंडू अभियात आहे विजय चेंडू खाली आल्या आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातोय तोपर्यंत तो तो दोन धावा कम्प्लीट खेळात चांगली फटकेबाजी होते मात्र चौकार षटकार हे थोडेसे दूरवरती आहेत त्यामुळे ते न फार कमी चौकार षटकार पाहा मिळतात एकेरी दुयेरी दाबा जास्त प्रमाणात पाहिला असं चित्र सर्रासपणे आपल्याला पाहा मिळाला अद्यापर्यंत त्या दोन सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोठा पडका कळायचा होता चंडीची लाईन सुरक्षित होती आणि येथून मात्र चंडी जातोय तर डॉट षडक होतंय ते समाप्त दुसऱ्या षडकाचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना वीर इलेव्हन हेडूटने टीमने बनवल्या त्या दोन गड्यांच्या मोबदल्यात एकवीस जावा हॅलो एकवीस धाबा या चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या जास्त वेळ नका करू आपण दोन षटकांचा खेळ संपला एकवीस जाबा आल्यात दापडकावरती पहिल्या ओव्हर मध्ये होत्या त्या बारा आणि आता नऊ आल्या नऊ आणि बारा एकवीस होतात एक मिळतात आपल्याला तर तिसरे षडक पेकण्यासाठी गोलंदाज पहा मिळतो आपल्याला गलंदाज किशोर पाडलेले आहेत तिसरं षडक घेऊन या वरमध्ये आता पहा मिळेल आपल्याला क्षेत्रक्षण पूर्णपणे विसावलेलं आहे पहिलावलेलं आहे सीमारेषेवरती पहा मिळतो त्यामुळे आता गलंदाजी मार्कवरती किशोर स्थायिकला विश्वास पाडेल ज्याने दोनशे चौकार त्याच्या बाडमधून पहा मिळाले मगाशी तो फलंदाज पाते स्ट्राईकवर कट करायचं होतं द्विधा म्हणस्य देत ते अगोदर पुढे आले पुन्हा एकदा मागे सरकले मग तोपर्यंत तो वेळ झाला आणि चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता पाहतोय आपण अद्याप एकवीस जावं आहेत स्कोरबोरवरती पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राय करायचा होता चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही आहे आणि आणखीन एक डॉट बॉल डॉट जी सांगता होता सणा पुन्हा एकदा चांगला फटका या वेळेस पाहतोय क्षेत्रक्षक नाहीये क्षेत्र निवडलं जाते स्वीपर कबरच्या जा दिशेला आणि आलाय तो चौकार चार दावा तर दोन चेंडू डॉट नंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहतोय आपण पुन्हा एकदा लिडिंग आहे चेंडू फाटीमागे निघून जातोय मात्र अडवलं जाईल यास आणि तोपर्यंत येते एकेरी दाव म्हणतोय ती टीमला अद्यापर्यंत एक चौकार एकेरी दाब आली आहे दोन चेंडू डॉट फेकले गेल्या त्या षडकामध्ये असं चित्र पहा मिळालं एकूण पाहिलं तर सव्वीस दाब आहेत स्कोर बरोबरती खर मैदानामध्ये धावा जमवणं फार कठीण जातोय कारण शॉट खेळले जातात शॉट लागत नाहीये मात्र एकेरी दुयेडी धाबाने मात्र धावपळ घालता टेबाला लागतोय पुन्हा एकदा बराच चेंडू अभ्यात होता बॅकफुट पॉईंटला मात्र कोणी नाही आहे एकेरी धाव पुन्हा एकदा मिळेल चांगलं षडक किशोर यांचं तिसरं षडक मार्ग सजणं टू गो पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र यास फलंदाज बाद आहे आणि एज लागली होती आणखीन एक तो मात्र या एटुटने टीमला आणि तीन षटकांचा इथून खेळ संपलाय पाणी मात्र मैदानावरतीच आहे अंडरग्राऊंड पाण्याची सोय केली आहे तीन षटकांच्या सांगते नंतर धावसंख्या च्या दिशेने जे मात्र तीन षडकांचा खेळ संपलाय सत्तावीस पर्यंत स्कोर बोर्ड वरती लावल्या गेल्या प्रथम बॅटिंग करत असताना वीर न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर झाल्या प्रभाकर येतोय का गोलंदाज चौथ षडक गोलंदाज हिरामण मात्र आल्यात चौथ षडक टीमच्या वतीने पाहा मिळत आता मात्र ते बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर बॅकफुटला गेले आणि चेंडू डॉट तर पाच सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि ते भोजन सुद्धा या ठिकाणी आलेले आहे तर स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान तेथे मात्र जेवणाची व्यवस्था आहे ज्या कुणा जेवण करून घ्यायचं आहे त्याने मात्र तेथे जा आणि जेवण करा सर्वांसाठी व्यवस्था आहे धाबांसाठी खूप परिश्रम करावा लागतोय मैदानामध्ये टीमला यावेळेस फटका तर अबेत खेळल्यात कॉट एम्बॉल टिपण्याची संधी इरामान मात्रे आणि चौथ्या ऍटन मध्ये हा झेल स्वीकारत असताना आणखीन एक धक्का लागतोय तो एडून टीमला यांच्या स्मरणार्थ सन्मानिय अरविंद सुदाम पाटील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली आहे थँक्यू अन्नदाता सदा सुखी राहो ज्याला कोणाला जेवण करून घ्यायचंय त्याने तिथे जा आणि जेवण करा सर्वांसाठी सुविधा आहे तर चांगली कल्पना आता मात्र जास्त करून फोर्टी प्लस मध्ये असं चित्र भाऊ पाटील पाहायला मिळतंय काय म्हणाल नाही नक्कीच एक चांगली संकल्पना कारण का अन्नदाता सर्व सुखी भाऊ अन्न जो करतो त्याच्यासाठी फार महत्वाचं आपण जर दिवस असतो आणि याच दरम्यान फलंदाज बाधतोय तर शनिदास बाद झाला आणखीन एक विकेट लागला अतिशय चांगली गलंदाजी घातक गोलंदाजी पाहायला मिळतोय ते टीम कोळेगाव संघाची तर थँक्यू डी जे तर या दरम्यान विश्वास भालेराव साहेब देखील येतात व्यासपीठावर त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय कारण का अतिथी भव बघा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था रमेश जर भूक लागली असेल तर भोजन करून घ्या कारण की आज गुरुवार आहे साईबाबाचा वार आहे आणि या गावातून देखील पालखी निघते त्यामुळे साईबाबा आपण म्हणले तर त्यांच्या आपण तर चरणी भरपूर धनसंपदा आहे देव ही आपण ऐश्वर्यानी प्रार्थना करू जगदीश पाटील तर निश्चित मैदान सुद्धा अतिशय सुरेख पाहा मिळतो आपल्याला किंग्स मैदान उसरघर अतिशय चांगलं ग्राउंड फील्ड पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर भव्य आणि दिव्यास व्यासपीठ कंपल्सरी पाहा मिळतो आपल्याला तेथे मात्र आणखी नवनवीन व्यवस्था खेळ गेले आयोजन कमिटीच्या वतीने खास करून पाहिलं तर विशाल मात्रे आणि कंपनी यांच्याकडून ही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतोय नवनवीन बदल त्यांच्या वतीने जी कोर कमिटी आहे ती मात्र नेहमीच सातत्याने सांग काम या ठिकाणी करत असताना जाऊया मॅचच्या दिशेने जेथे चौथ्या षटकाला झाली आहे सुरुवात एकामागोमाग एक, एक विकेट आत्ताचा बिगेट करण्याचा प्रयत्न अगदी स्क्रीन समोर केक होते मात्र बनतील प्रेक्षक चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तर आताच चौकार पाहा मिळतोय फलंदाज हिरामन पाटील आज चौकार पाहा मिळतोय या बेले चांगला चेंडू होता किपर बीट किपर बीट झाल्यात हिरामन मात्र ना पाहतोय गोलंदाजी मार्ग वर्दी आणि येथून मात्र चौथ्या षडकाचा खेळ होतोय तो समाप्त चार षडकामध्ये पाहतोय धावसंख्या धावपक्कावरती लागली आहे प्रथम बॅटिंग करत असताना असणा टीमने बनवल्यात तेतीस जावा शेवटचं आणि अंतिम षडक गोलंदाज किशोर पाडील गोलंदाजी मार्गवरती आल्या शेवटचं षडक असेल या षडकामध्ये अणामारी करावी लागेल कारण फक्त तेतीस स्कोअर कार्डवरती आणि अद्याप जर पंधरा वीस जाब्याचं षडक आलं तर एक पार्टिंग स्कोअर उभा राहू शकेल मात्र त्याच्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल शॉट केला जातोय फटका तर चांगला आहे क्षेत्रक्षेक होते बॅकवर्ड स्केअर लेखला त्यांच्यावरून डोक्याच्या चेंडू पाहायला मिळतोय हाय अँड अँड सम षडकार थँक्यू तर पा दोन चेंडू दहा दाबा एवढी चांगला फलंदाज आहे मग पाचव्या क्रमांकावरती का आ निश्चितच सातव्या क्रमांकावरती आला फलंदाज सुरुवातीला येणं फार गरजेचं होतं मग त्यांचा कदाचित विचार असेल की स्लॉगिंग मध्ये चांगली फलंदाजी करेल आणि तेच चित्र पाहायला मिळतंय दोन चेंडू दहा दाबा आल्यात पुन्हा एकदा टॉपे चेंडू पाठीमागे आणि चौकार चार धावा मिळतील चेंडू मात्र जातोय ठडम्यांच्या दिशेला आणखीन एक चौकार आणि दावसंख्या पाहा मिळतोय ती आपल्याला दिलीप पाडील या वेळेस मात्र चांगली फलंदाजी करत असताना सत्तेचाळीस धाबा धावपळ कबरती लावल्या जातात या वेळेस मोठा पडका खेळाचा होता चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय एसटी रक्षकाच्या ग्लोव्स मध्ये दाट चंडीची सांगता झाली मागच्या तीन चेंडूंचा विचार केला तर तब्बल चौदा धाबा आल्या आणि आताचा चेंडू मात्र डाट फेकत असताना गोलंदाज पाहतोय अंतिम षडक किशोर पाडील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळल्या एकेरी धाव मिळाली आहे दुसऱ्या दाबेचा कॉल दिला जातोय आणि येथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्णपणे करत असताना फोर्टी नाईन रन्स एकोणपन्नास दाबा धावपळ कबरती लाभल्यात शेवटचा अंतिम चेंडू पहा मिलेला आहे षटकामध्ये शेवटचा बाळ एकोणपन्नास जाबा दापडकावरती या वेळेस बॅकपुटला जाऊन स्पेअर कट करायचा होता आणि पंच इशारा करता षडक समाप्त झाल्याचा चांगला षडक पहा मिळाला आणि अखिर कार एकोणपन्नास जाबा बनवल्या गेल्यात आणि पन्नास जाबांचा एक्झॅक्टली पन्नास जाबा करायच्या आहेत त्या मात्र जय गावदेव कोळेगाव टीमला तर चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एकीकडे पहा मिळेल आपल्याला स्मरणिका पाटील पण संदप आणि त्याला फायट करेल तो एक गावदेवी उंबारले तर विश्वाजी भालेराव आहेत त्यांच्या शुभासे आपण करणार आहोत टॉस या दोन टीम मध्ये पहिल्या पेरीतील चौथा आणि शेवटचा मॅच आपल्या समोर येईल उंबारले विपक्ष शॉ संदप या दोन टीम मध्ये सामना असेल तर विश्वाजी आहेत त्यांचे शुभास आपण टास्क करूया टीमचे कॅप्टन विनोद पाटील आपल्याला पाहा मिळतात तर दुसरीकडे टीम उंबारली दोन्ही टीमचे कॅप्टन आले गावदेवी क्रिकेट क्लब विपक्ष या दोन टीम मध्ये सामा खेळवला जातोय पाच वरचा मॅच असेल कॉल दिलाय आणि छापा टॉस जिंकलाय अभिनंदन प्रथम टॉस जिंकल्याबद्दल टीम उंबरली टॉस जिंकलाय काय डिसाईड क्षेत्र करून क्षेत्ररक्षण कराल विपक्ष संदाप संघ समोर आहे मग या संघाला कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल संदाप संघ तर खूप फॉर्म मध्ये आहे आणि आम्ही याच वर्षी खेळतो त्यामुळे त्यांना आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू मग असे कोणते गोलंदाज असेल की ज्यांच्यावरती जास्त मधार असेल गोलंदाजांची गोलंदाज एक योगेश पाटील आहे लालचंद पाटील आहे विठ्ठल आणि मी आमच्या काय म्हणाल आयोजनाविषयी आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आयोजकांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो ओके थँक्यू विनोद पाटील टॉस गमावला आता बॅटिंग करायची आहे खेळपट्टीवरती पाहिलं आपण सकाळपासून पाहिलं तर धाबांसाठी खूप संघर्ष करावा लागतो आहे मग तरीसुद्धा पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त किती धाबा कुठण्याचा प्लॅन असेल साठ ते पासष्ट धाबा कुठण्याचा प्रयत्न असेल आमचा आणि सर्वप्रथम मी दत्ता तांडेलला भावपूर्ण श्रद्धांजली देतो त्यांचं आमच्या संघावरती खूप प्रेम होता आणि ते आम्हाला सोडून गेल्याबद्दल आम्हाला त्याचं खूप दुःख आहे ओके थँक्यू जरा ज्यांच्या नावाडी स्पर्धा भरवली गेली आहे ते दत्ताभाऊ टांडे आणि त्याचबरोबर सदाशिव पाटील आपल्या पाहा मिळतात जे आपल्यात नाही येतात आणि त्यांचीच गोड आठवण मनामध्ये सातत्याने टिकून राहावी यासाठी आठ आताच खेळ गेलाय तीन दिवशी स्पर्धा चला बॅट्समन चला लवकर जास्त वेळ नको कोळेगाव टीम खेळाचं पहिलं सत्र आहे दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत आणि येणाऱ्या तीस बॉल मध्ये पन्नास जाब्याची गरज आहे ती कोळेगाव टीमला द्वितीय सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन येतील आमचे साथी समालोचक मित्र बाऊ पाटील थँक्यू जगदीश पाटील अगदी आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या श्रद्धांजली चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण ही स्पर्धा पाहता एक अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते रॉयल अजन राजासारखं अजन भोजनाची देखील व्यवस्था केली गेलेली आपण म्हटले तर जे आज अन्न दातेत आहेत त्यांचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय पुन्हा एकदा स्वर्गीय आपण येतं गणूबाई सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण तर श्री अरविंद सुदाम पाटील यांच्याकडून उत्तम जेवणाची सोय झालेली आहे वेद जेवण आहे आपल्यासाठी आपण जर आपल्याला भूक लागली असेल तर बबलू आपण ज भोजनाचा नक्कीच स्वाद घ्या तर तीन षटकारासाठी हजार रुपयाचा पार्श्वभूमी बबलू पाटील सतीश पाटील देखील येतात आमचे खूप चांगले मित्र मला ना आज त्यांचे सुपुत्र नाही आहेत तर सलामीची जोडी आपण पाहू शकता या बेला विजय आणि हिरामान या जोडीने या संघाला गावाला खूप चांगला स्टार्ट दिला या संघाला फ्लाईन स्टार्ट करून दिलाय विजय भरपूर मेहनत करतो आता देखील आम्ही शेतशं करताना बघितलं भरपूर धावले मैदानावर साकेल हिरामान नव्ह शकला विजयला आपण पाहू शकता हिराबण म्हात्रे आणि विजय म्हात्रे ही जोडी म्हात्री बंधूंची जोडी आपण मैदानात पाहू शकता बघा ज्या कोणाला आपण बघतो जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तिथे आपण बघितलं स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान तिथे जेवणाची उत्तम सोय केली गेम ऑन पहिला चेंडू बाक जाऊन का फलंदाज भाग बिगेज पंचांचा बोट कशाकडे आणि फलंदाज बाद तर बिगेचे फलंदाज बाद आणि पहिल्या चेंडू ती सुधीरने विकेट मिळाला विकेट कुणाचा मिळालाय इरामनचा जो खूप फॉर्मात असणारा फलंदाज बाद इनफॉर्म फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण पहिले तर प्रेमनाथ येतोय प्रेमनाथला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे इथून खूप चांगला झेल पकडलाय शिक्षकाने शनिदास काळनी अप्रतिम झेल घेतलाय पन्नास धावा करायच्या संघर्षातून एकोणपन्नास धावा उभ्या केल्या आहेत ऑन साइडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता शॉर्ट फाईन एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण मिडविकेटला नितीनला आपण पाहू शकता एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट थर्ड मॅन एक क्षेत्रक्षण गली रिजनमध्ये एक पॉईंटला एक वीस पॉईंटला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता एक मिड ऑफला क्षेत्रक्षण तर गोलंदाजी मार्क आपण पहिल्या चेंडू ते विकेट मिळवले हिरामांची गोलंदाज आपण पाहू शकता सुधीर कसा पहिला एंड कडून राईट अहुतिकडे मार्ग चेंडू सोडून दिलाय पण टेकअप झालाय विजय सांगतात की तुला ऑन द डोस घेऊन कट कर स्क्वेअर कट करा होती पॉईंटच्या डोक्यावर ना डॉट चेंडूची समाप्त येते एस पी देखील येतात एस पी स्वागत आहे सात आपण म्हणजे तर भरपूर त्यांनी परिश्रम केले आपण इथे खारडी चषकमध्ये एस पी पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईंट होत आहेत म्हणजे आज खेळाडूच्या भूमिकेत आहेत पंचाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहूच पुणे गोलंदाजी मार्गवर सुधीर हा चेंडू ऑन साटला फ्लिक केलाय सुरेट टायमिंग चेंडू जातो वेगाने या वेळेला लॉंग सी मारेशा पार चौकार अगाच केलाय प्रेमनाथने सगळं संघाचा देखील अकाउंट ओपन झालेला आहे हिरामान सारखा फलंदाज बाद झाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल खास करून प्रेमनाथ आणि विजयलाच सुधीर पुणेदा बोलून त्याची मार्कवर राईट आम औहूरतेकडे मारा कातोय चेंडू बघा ड्रा सॉफ्ट सॉप्टेने चेंडूला पूश करतोय चेंडू जातोय पॉईंटला जे पण चेंडू फीड येईल एक दहावी ते कम्प्लीट केली जाते किती चांगलं क्रिकेट खेळत जातं बघा एस पी चौकार आल्यानंतर सिंगल घेतली स्ट्राईक रुटेट केल्यानंतर स्ट्राईकला आणला प्रमुख फलंदाज विजयला मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे पंचांकडून गाड घेतोय विजयच्या आम्ही भरपूर इनिंग्स तशा पाहिल्या आहेत संघ अडचणीत असताना त्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली आज पाहिजे प्रकारे बॅटिंग करतोय खरं हिनामन बाद झालाय सुधीर पुण्यात गोलंदाजी बारापाच टाकला विजय आज छंडू हॉन खेळायचं तर यावेळेला एक धाव भी ते कम्प्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात दहा मिनिटे धाव संख्या दहा कधी पाच धाव पन्नास धावांचं लक्ष पन्नास धावांचं लक्ष असतानापर्यंत एक गडी बाद पाच सॉरी सहा धावा चौकार आला होता एक सॉरी सिंगल दोन सिंगल आलेत सुधीर पुणे गोलंदाजी मार्क हा चेंडू खूप चांगला फाटका ऑफ ला बीड करतोय शेतरक्षक नाहीये चेंडू वेगाने सीमारशा गाठतोय याबाईला दणधणीत चौकार जे खरं का आपण बोलले तरी ह्या फलंदाजी आम्ही फलंदाजी पाहिली होती कल्पेश खूप चांगली बॅटिंग केली होती निर्जयच्या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केली होती महाराजांचा दे मानकर देखील थे ठरला तोच आत्मविश्वास घेऊन आता मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागणार पन्नास धावा करायच्या आहेत कर दहा कधी धावा लागले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुहेरी अंकामध्ये दहा दा धावा एक गडी बाद क्लास फोरजीला आपण पंचाच्या भूमिकेत पाहू शकता दीपक चौधरीला पण पाहू शकता क्लास फोरजी मॅनप्रॉम धानसर दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटेई आता विजय पाहिजे प्रकारे बॅटिंग करतो इथून आपण ही स्पर्धा पाहता श्रद्धांजली चषक वीस एकवीसचं पर्व आपण पाहतोय फोर्टी प्लस क्रिकेट संघ बेतोळी आयोजित श्रद्धांजली चषक वीस एकवीसचं पर्व आज पहिला दिवस आणि एस पी पहिल्या दिवसात भोजनाची देखील व्यवस्था केली गेलेली आहे वेज भोजन फोर्टी प्लसच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ना तेव्हा तेव्हा मात्र जेवणाची सोय केली जाते संदीप भोईर मात्र चिरंजीवाबरोबर काहीतरी बातचीत करत आहेत की कशाप्रकारे तुला देखील क्रिकेट खेळायचं गोलंदाजी मार्कवर या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू भीम कालन। भीम कालनचा जर विचार केला ना एस पी तर आपण तर एम आय डी सीमध्ये मध्ये गणपती मंदिर जवळ त्यांची अकॅडमी देखील सुरू आहे लेदर क्रिकेटची तर भीम कशा प्रकारे गोलंदाजी करतो स्ट्राकेल ना विजय पहिला चेंडू यावेळेला फटका खूप चांगला आहे चेंडू येतो एक स्ट्राकावर रिझन मधून सी मारिशा पार चौकार आगाज करतो विजय आणि चौकाराने स्वागत करतो भीम काळांचं तो चौदा विजयच्या बाटमधून पहिला चौकार हा चेंडू या वेळेला खूप उंच गेलाय क्षेत्रक्षक मात्र दूरवर आहे पंचांत इशारा काय येतो पाहिजे या वेळेला वन भाऊन चेंडू सीमा पार सनसणित चौकार मधी दिसतोय काय बॅटिंग करतोय बघा बघा खेळाडू कक्षातून आपण आवाज देऊ नका ज्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो नाही तर कधी कधी काय होतं एस पी की काही खेळाडू सांगतात की समालोचक सूचना करतात नाही अजक ज्या सूचना असतात ना त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत फक्त पोचवतो त्याचं तुम्ही पालन करा नाही करा आमचं काही हरकत नाही चांगली बॅटिंग करतो विजय भी पुणे भीम सरग दोन चेंडू दोन चौकार दाखवतोय तीन षटकारसाठी पाल तशी बबलू पाटील यांच्याकडून दीड हजार रुपये भीम राईट आर्म उर तिकडे माराक होते चेंडू खूप चांगला होता या वेळेला थोडंसं आपण मिळतं लाइन यावेळेला पण तर थोडीशी आपण इथं वेगाने फेकला आणि लाईन थोडीशी बदलली होती यावेळेला तुमच्या बाहेर थोडासा चेंडूला पिचिंग केला दोन चेंडूवरती दोन चौकार आल्यानंतर कुठेतरी कम्बॅक करणं गरजेचं होतं त्या भीम काळंगोल मार्कवर राईटर्म उर तिकडे मारा होते अचंडू पुन्हा एकदा बॅटने खेच येत सुर्र गोलंदाजी थोडस घाई करताना दिसतो विजय आणि भीम काल बघा भरपूर वर्षाचा अनुभव येतो अनुभव पडायला लागतो आणि दोन चेंडू डॉट फेकतोय दोन चौकार गेले पण मात्र आपण बोलले तर नंतर कम बॅक करतोय खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं दोन्ही संघाच्या माध्यमातून भीम काल राईट उरुतीकडे मारतोय अचंडू या वेळेला आपण बघितलं फलंदाज बाद बिग विकेट विजय बॅक टू पियन चांगला झेल घेतला नितीन पाटीलने कोण विसर नितीन पाटीलला काय बॅटिंग केली होती आपण बोलत तर खूप चांगली बॅटिंग केली होती पिंपळा देवी चषक मध्ये दे। पहिल्या पन्नास धावा कुटण्याचा बहुमान देखील मला संदीप येतोय थोडीशी मित्र म्हणेल विजयने घाई केली अठरा धावात फलक ते आल्या होत्या अरे पन्नास धावा तुम्हाला चेस करायच्या येत ना अठरा धावा आल्या एक चांगला स्टार्ट होता इरामन सारखा फलंदा बाजला दोन प्रमुख फलंदाज फलंदाज बाजार इथून चांगलं कमबॅक करावं लागणार आहे कदाचित ताकद आणि गुणवत्ता आहे आपण मित्र भीमकाळांनी दोन चौकार गेले पण ते मात्र विसरून नंतर बघा काय गोलंदाजी करतो जगदीश पाटील अप्रतिम गोलंदाजी अनुभव काय असतं हे दाखवलं आता संदीप आलाय संदीप आणि प्रेमनाथ ही जोडे इथून चांगली बॅटिंग करावी लागणार तर चांगली भागीदारी करावी लागणार आहे एडूने संघ सगळी खूप चांगला संघ आहे वीर इलेव्हन या नावाने या संघ खेळतोय विर इलेवन फुटी प्लस एडुटने संघ आपण पाहू शकता एकूण पन्नास धावा केल्या पन्नास धावा लक्ष भीम गोलंदाजी मार्कवर साईकला संदीपला आपण पाहू शकता थोडंसं आपण तर ज्यावर फलंदाज तयार नव्हते खेळण्यासाठी ऑन साईडला शॉर्ट फाईनला एक शॉर्ट बॅकवर्ड स्कोअरला गेला क्षेत्रशन मिड विकेटला क्षेत्रशन लॉंग बॉलला एक क्षेत्रशन ऑफ साईडला शॉर्ट फाईन आपण पाहू शकता पॉईंट डीपीच पॉईंटला एक क्षेत्रशन एक्स्ट्रा कवरला मिड ऑफला क्षेत्रशन भीम काढत चेंडू जबरदस्त गोलंदाजी चेंजा पेस होता या वेळेला थोडस आपण ते इशरक्षक बीडतोय पण एक धावी ते मिळते एक धाव धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता या वेळेला कोळेगाव संघाची दोन गडी बाद एकोणीस धावसंख्या आपण पाहू शकता दोन षटकाच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळते दोन चौकारानंतर बघा किती जबरदस्त गोलंदाजी केली चार चेंडू अप्रतिम फेकले एकोणीस येणारे आपण अठरा चेंडू आणि अजूनही आपण तर एकतीस धावांची गरज आहे आज आमच्यासोबत गुणलेखक म्हणून आपण तर कल्पेश पाटील मॅन्रॉम नागाव जरी ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील असतो पण त्यांच्या अनुपस्थितीत ते खूप चांगलं काम करतात एस पी पाहिजे आता गोलंदाजी मार्गावर कोण येतोय यावेळेला पंडित येतोय पंडित काळन येतोय एक काळन आव आडनाव ऐकलं की आमचे साथी समालोचक सा नितीन काळन केशव काळन विनोद काळन सन्मान्य नगरसेवक त्यांचा देखील संघ या स्पर्धेत परफॉर्मन्स करताना दिसेल कुमार पाटील काहीतरी बातचीत करत आहेत बाळाबरोबर की आता इथून रणनीती कशी आखायची क्रिश देखील येत आहेत फुट प्लस संघटनेचे उपाध्यक्ष क्रिश पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे एक जबरदस्त खेळाडू पंडित गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला आपण बोल तर पडल्यानंतर थोडसा बाहेर निघाला पण वाईट चिकून करतायत बंत धवेने भर धावसंख्या धाव फे आपण पाहू शकता यावेळेला वीस धावा येणारे अठरा चेंडू आणि तीस धावांची गरज आहे मॅच खूप चांगली चालेल पुणे तर पंडित पंडित कालन गोलंदाजी मार्कवर कसा पहिला एनकडून बॅक बॅकफोट जाऊन स्क्वेअर का करतोय क्षेत्रक्षक आहे पॉईंटच्या थाट्या सर्कलच्या बाहेर यावेळेला तैनात केलं दुसरी धावी ते घातक ठरू शकते फेकी अचूक येत नाही यावेळेला ऑन द स्टंप फेकी येणं फार गरजेचं होतं दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता यावेळेला पाच धावा तरी तर सामना असणार आपण म्हणले तर संद फुट सॉरी बावीस धावा झाल्यात संद फोर्टी प्लस विपक्ष उंबारली फोर्टी प्लसमध्ये बावीस धावा धावल कधी लागल्यात पाच धावा क्षमा असावी पंडित पुणिता गोलंदाजी मार्कवर चेंडू साईडला पूल करत होता फटका फासला यावेळेला कॉटन बोलची संधी आहे पण पंडित झेलपर्यंत पोहोचत नाही यावेळेला निती येतोय चेंडूला फीड करतोय तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत दहा सगळ्या धाव फलक ते आपण पाहू शकता यावेळेला चोवीस धावा आपण पाहू शकता एक एक धाव फार महत्त्वाचे जगदीश पाटील सं दुपारचा सत्र आपण पाहू शकता प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था अजकांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि ज्यांनी आज अन्नदान दिलं आहे ते म्हणजे आपण पहिले तर स्वर्गीय आपण बघतोय गुणूबाई सुदाम पाटील यांच्या समर्नाथ अरविंद सुदाम पाटील याचकडून जेवणाची उत्तम सोय पंडित कुलदेजी मार्कोट राहून तिकडे मग आचेंडू थोडीशी फ्लाईट दिली होती यावेळेला इश्टी रक्षक बीट होत इथे मात्र धावबाची संधी होती अपील देखील करण्यात आलंय पण मात्र नगर घोषित करतायत कैलास फोर जी धावसंख्या धावपोल करते आपण पाहू शकता यावेळेला बाईच्या स्वरूपात एक नेमी वाढते धावसंख्या धाव कधी पंचवीस धावा सुभाष पाटील आज बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं दहा ते बारा दिवसानंतर क्रिकेट खेळताना दिसतील काल पण खेळले का नाही चांगले पंच आहेत आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सुभाष पाडीला आता आपण बोलले खारडी चषकमध्ये आपण बघितलं केतन म्हात्रेने पन्नास धबा कुठल्या बऱ्याच संघांकडून त्यांना आपण तर त्यांचा आपण तर त्यांना धन्यवाद देण्यात आला आणि आपल्यासाठी आनंदाची बाब आहे की आपल्या ग्रामीण खेळाडूंनी बघा भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले त्यामध्ये पन्नास धबा कुटण्याचा आपल्या ग्रामीण खेळाडूंनी मान पटकावला आहे तो खेळाडू जरी वाकलन गावचा असेल ना पण तो ग्रामीण खेळाडू अग्री खेळाडू आहे हा चेंडू पण एकदा ऑन साईडला खेळायचं तर जबरदस्त गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी करतोय पंडित या षटकामध्ये थोडंसं फ्लाईट देतो चेंडूला थोडासा स्पिन देखील चेंडू होतो आहे त्यांचा इष्टीरक्षण खूप चांगलं करतो आहे यावेळेला आपण येतोय नितीन पाडील आज आपण इथं अपयशी ठरला आपण मात्र कामगिरी खूप चांगली करतो आहे इष्टांच्या पाठीमागे पंडित आज चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळ आहे कार्पेटच्या मागे चेंडू गेला यावेळेला आपण येतोय बॅकवर्ड स्कोर लगेच मध्ये डीप पण दशे चषक आला यावेळेला एकच धाव मिळणार आहे एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फॉल करते आपण पाहू शकता सव्वीस धावा पन्नास धावांचं लक्ष आहे पण बघा खूप चांगली गोलंदाजी करतो आहे यावेळेला आपण म्हटली तर हिडुटने संघ वीर इलेव्हन या नावाने परफॉर्मन्स करतोय मैदानावर पंडित गोलंदाजी मार्क राऊंड तिकडे मार्ग स्विचिटचा प्रयत्न केला यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती षटक संपत आहे या षटकात धावाल्या आपण येतो पंडितच्या फक्त आणि फक्त आम्हाला कल्पेश माझी तब्बल सहा धावा सात धावाले जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी केली षटक संपले तब्बल जर विचार केला तर तीन षटकांचा खेळ संपलाय अजून येणारे बारा चेंडू आणि चोवीस धाबांची गरज आहे मॅच अजून संपली नाही जगदीश पाटील कारण इथून कोणता संघ जिंकला नाही कोणता संघ हरला नाही डीजे मैदानावर बघा जलपान केलं जातं आहे खेळाडूंच्या माध्यमातून तर कोणता संघ कोणाला पाणी पाजण्याचं काम करतो आहे पाहायचं आहे तर या स्पर्धेतचा आपण विचार केला ना तब्बल कटआउटचा विचार केला तर चाळीस कटआउट मैदानाच्या आपण होतं चारी बाजूला लागल्या आहेत संदीप भोईर चाळीस कटआउट या मै आपण होतं मैदानाची शोभा वाढवत आहेत समाजसेवक असतील आमदार असतील आपण होतो नगरसेवक असतील अजून खूप काही कार्यकर्ते असतील त्यांचे देखील कटआउट्स आपण पाहू शकता की ज्यांनी आपल्या समाजासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्यांचं आपण कटआउट्स आपण पाहू शकता या स्पर्धेत आपण जे यांनी हे मैदान बनवण्यासाठी आपण येतो खूप मेहनत घेतली आणि त्यांना ग्रामस्थांची मदत आपण खूप मेहनत मिळाली ते पंढरंगजी दिनांजी संते साहेब त्यांचा देखील आपण कटआउट पाहू शकता रमाकांतजी मडवी साहेबांचा पाहू शक कटआउट पाहू शकता फुटी प्लस संघटनेचे अध्यक्ष आपण पाहू शकता अर्जुनबाईंचा कटआउट आपण पाहू शकता राहुलबाईचं कटआउट आपण पाहू शकता सदाशिव पाटील यांचा कटआउट आपण पाहू शकता माझे आमदार सुभाष गण भोईर साहेब यांचा कटआउट पाहू शकता राजेश पाटील यांचा कटआउट आपण पाहू शकता असे अनेक असे कटआउट आहेत या मैदानाची शोभा वाढवत आहेत संदीप भोईर तीन दिवसात अजून कटआउट वाढतीलच नाही <laughs> थोडंसं विनोद आहे चला पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन चालतोय येणारे बारा चेंडू चोवीस धावांची गरज आहे गोलंदाजी मार्कवर नितीन पाटील आपण बघितलं बॅटिंग करताना अपयशी ठरला तर पाहिजे गोलंदाजी कशाप्रकारे करतो स्ट्राईक केला फलंदाज प्रेमनाथला आपण पाहू शकता प्रेमनाथ आणि संदीप ही जोडी मैदानावर आहे बाराच्या सरसरीने धावा कुटायच्या आहेत दुपारचं जर बघितलं तर आपण एक वाजून अठ्ठावीस मिनटं आणि आपण बघितलं तर पंचेचाळीस सेकंद झाले आहेत थोडंसं आपण वातावरण आज थोडंसं गरम आपल्याला बघायला मिळतं आहे थोडंसं उमसमय वातावरण निधीन हा चेंडू खूप चांगला फाटका बघायला मिळाला आहे लॉंगपला क्षेत्रक्षण आहे डीपमधनं आलाय आणि चेंडू जातोय त्याला चकून सीमारच्या पार चौकार तो चौकार आलाय आपण तर प्रेमनाथच्या बाडमधून प्रेमनाथने देखील बऱ्याच वेळा संघर्षातून धावा केल्या आहेत आणि संघाला विजय मिळून दिलाय पण तर नितीन गोलंदाजी मार्गावर अजून वीज धावांची गरज येणाऱ्या अकरा चेंडूमध्ये आज चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळाला लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहे खूप चांगलं क्षेत्रक्षण होतं यावेळेला दुसरी धाव घातक ठरू शकतं या ऑन द स्टॉप फेकीणं फार गरजेचं होतं यावेळेला धावसंख्या धाव फलकते आपण पाहू शकतो या वेळेला बत्तीस धावा बघा मॅच काय सुरू आहे जगदीश पाटील रफ अँड टफ मॅच दोन्ही संघ संघर्ष करताना दिसत आहेत एका बाजूने संघर्ष केला तर धावा वाचवण्याचा एका बाजूने संघर्ष केला तो धावा कुटण्याचा प्रेमनाथ आपण म्हटले चांगली बॅटिंग करतो आणि त्याला तेवढीच तोला मोलाची साथ देतो आहे आपण संदीप हिरामन बाद झाला आहे विजय बाद झाला आहे पण आत्ता मला काहीतरी करायचं माझ्या संघासाठी अभि नाही तो कभी नाही आज नाही तर तीनशे पासष्ट दिवस पुन्हा एकदा वाढ पाहावी लागेल नितीन हा चेंडू पुन्हा एकदा फटका खूप चांगला आहे आपला क्षेत्रक्षण आहे थोडस वाट पाहतोय चेंडूची आणि याच दरम्यान दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतात चौतीस धावा चला उंबरली संघ आपल्याला मेन प्रवेशद्वारातूनच एंट्री करायची त्यामुळे आमच्या सम्राज्य कक्षाच्या बाजूला येऊन थांबा आपण राजेश आपण राजेश भोईर यांचं देखील आगमन होत आहे अर्धिक स्वागत आहे राजेश भोईर एक उद्योगपती आहेत एक चांगले सर्व्हिसला चेंडूला फेकून दिलाय पंच नोटची खून करतायत चेंडू जातो यावेळेला स्क्वेअर लेगानी आपण फायनलिस्ट लेगच्या मधून लाँग लेटर रिजन मधनं सी पार चौकार आणि धावसंख्या वाढते एकूण पाच धाबा आल्या आहेत धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता एकोणचाळीस धाबा सामना खुला खेळायला प्रेमनाथ नाही येणारा चेंडू आता फ्रीड असणार आहे बघा थोडंसं आपण जर विचार केला तर तीन षटकापर्यंत आपण ते कोळेगाव संघाचे शामियाना डगाऊट शांत बसला होता पण आता मात्र थोडंसं बातचीत करतायत बबलू पाटील देखील थोडेसे शांत बसले होते थोडेसे टेन्शनमध्ये होते पण नितीनचा षटक हो आता थोडंसं महागड होतं आता हा फ्रीडचा चेंडू पाहिजे आहे प्रकारे बॅटिंग करतो इथून प्रेमनाथ चौकार षटकार मागतो की आपण म्हटले तर नितीन त्यांना डॉट चेंडू फेकतो आहे बारा चेंडू आपण येतो चोवीस धावांची गरज होता नऊ चें आपण तर अकरा धावांची गरज आहे नऊ चेंडूमध्ये हा चेंडू खूप खोलवर टप्प्याचा होता खोदून काढला चेंडूला चेंडू जातो लॉंगॉनला दोन धाव इथे कंप्लीट कम्प्लीट जात आहेत थोडंसं फॉम्बलिंग झालंय धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकता तिसरी धाव देखील पूर्ण होते का पाहिजे थोडंसं लेझी क्रिकेट बघायला आणि फलंदाज बाद होतो यावेळेला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहेत धावसख्या धाव आपण पाहू शकतो यावेळेला एक्केचाळीस बारा चेंडूमध्ये चोवीस धावांची गरज नंतर अकरा चेंडू वीस धावा आल्या नंतर दहा चेंडू अठरा धावा आल्या नऊ चेंडू सोळा धावा आल्या आणि आता मात्र आठ चेंडू नऊ धाव्यांची गरज आहे काय मॅच सुरू आहे दोन्ही संघ मात्र मेंथीची कष्टा करत आहेत प्रभाकरनी खूप चांगलं क्षेत्रक्षण केलंय थोडंसं पंब्लिक झालं होतं पण आता नऊ धाव्यांची गरज आहे अजून या षटकातील चेंडू बाकेत पग विचार केला तर कल्पेश आम्हाला माहिती येत आहेत की दोन चेंडू म्हणजे आठ चेंडूमध्ये नऊ धावा समीकरण बघितलं सोपं झालं आहे सिंगल डबलने देखील सामना जिंकता येईल पण जेव्हा जेव्हा असं समीकरण येतं ना एस पी तेव्हा तेव्हा मात्र बऱ्याच संघांना मॅच देखील गमावताना आले काल आम्ही पाहिले आपण जगदीश पाटील श्रद्धांजली चषकमध्ये नारुली संघाने काल मॅच गमावली सोप्पं आव्हान होतं पण जेव्हा जेव्हा आपण होतं ग्राउंड डी आपण तर जेव्हा डिक्लेअर झोन असतं ना मैदान तेव्हा मात्र एस पी भरपूर कसरत करावी लागते कॅप्टन आले आहेत एक आक्रमक फलंदाज आपण पाहू शकता किशोर पाटील ज्याने एक काळ गाजवला आहे आता पाहिजे फोर्टी प्लसच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग करतायत पंचांकडून गाड घेत आहेत यावेळेला लेक्स्टमचा काहीतरी प्रेमनाथ बातचीत करतायत की सोपी सोपं समीकरण आहे इथून मात्र घाई करायचे नाही आहे सिंगल डबलने देखील आपण आव्हान पार करू शकतो पाहिजे इथं हे दोन चेंडू फार महत्त्वाचे आहेत नितीन आज पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दोन चेंडू आता जे आधी काय चार चेंडू मध्ये केले ना जगदीश पाटील ते बाजूला सरून आता दोन चेंडू चांगले फेकावे लागणार आहेत नितीन हा चेंडू स्वीप केला शेत, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लागला डीप मधन शेत थोडासा पंपलिंग आणि चेंडू जातोय सीमापार मच निडे चौकार मेस्पीड झाली आहे कोणाकडं सर्वात अनुभवी खेळाडू भीम भीमकाळांकडनं आपण ते खराब क्षेत्रक्षण झालं आहे मिसफील झाली आहे दहा सगळं काय धाव ती पंचेचाळीस आता समीकरण पुन्हा एकदा सोपं झालं आहे येणारे आपण ते सात चेंडू आणि पाच दहा गरज नितीन तू किशोर हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला आहेत पायची चापील फलंदाज बाद लेग बिफोरच्या स्वरूपात आता पुन्हा एकदा मॅचमध्ये सिरकाव केला जातोय चौकार गेला नसता तर चांगलं क्षेत्रशन झालं असत तर जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये आता मात्र येणारे सहा चेंडू आणि पाच धावा कराव्याच आपण तो कोळेगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर इथून जर मॅच जिंकायचा असेल तर येणाऱ्या गोलंदाजाला मात्र खूप चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे एड्युटनेस संघाच्या जगदीश पाटील चौखार गेला नसता तर झर तर चालत नाही आहे जगदीश पाटील दोन जगदीश पाटील आहेत एक जगदीश पाटील संदपचे चांगले क्रिकेटर आहेत आमचे चांगले मित्र आहेत आणि एक जगदीश पाटील आमचे समालोचक आहेत नारिवलीचे बाबो भोईर देखील डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करत आहेत बाबोने देखील भरपूर असे सामने पाहिले आहेत रेग्युलरचे फोर्टी प्लसचे अ ते देखील बाबा आपण तर फोर्टी प्लसचा ड्रेस कोट घालून येतात पण कधी मैदानात आम्ही त्यांना पाहतोय हे आम्हाला उत्सुकता लागली आहे कुमार वाडील वयो वर्ष ब्याण्णव अजूनही चष्मा नाही आहे बघा किती दूरदृष्टी चांगली आहे संदीप बोईर आता विचार केला तर सहावी पाचवीच्या मुला चष्मा लागतो कारण त्याचा मोबाईलचा जास्ती वापर करतात चला बॅच सुरू करायचे लगेच येणारे सहा चेंडू पाच धावांची गरज आहे पाहिजे गोलंदाजी मार्कवर येतो या वेळेला आपण पाहू शकता पंडित काळन येतो ज्याने आपण पहिलं षटक हाताळलं होतं त्यामध्ये धावा दिल्या होत्या साठ आता पाच रोखायच्या आहेत इथून जर सामना जिंकून दिला ना पंडित काळेंनी तर आपण त्याडुटण्याचे ग्रामस्थ आपण कमीत कमी या खेळाडूला दहा ते, ते आ, बारा वर्ष विसरणार नाही पण इथून मात्र चांगली बॅटिंग केली आता प्रेमनाथने किती धावा केला आतापर्यंत आपण पाहू शकता या बेला वीस धावा केल्या त्या बाजूला सर्वांना मात्र पाच धावा त्याला करायच्याच आहेत वीस धावा केल्या त्या महत्वाच्या नाही आहेत आता पाच धावा करणं फार महत्वाचं आहे टी शर्टवर नंबर आपण पाहू शकता झिरो थ्री पंडित गोलंदाजी मार्केट हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय फटका फसलाय क्षेत्र चूक केली बिग मिस्टेक यावेळेला मोठी चूक केली बघा जीवदान मिळालाय कुणाला प्रेमनाथला डाऊस संख्या दहा फलक आपण पाहू शकता यावेळेला सत्तेचाळीस येणारे पाच चेंडू तीन धावांची गरज आहे इथून जर झेल पकडला ना कल्पेश आपण बोलित दोन धावा देखील आपण कमी झाल्या नसत्या मात्र विकेट मिळाला असतं पाच धावा करावे लागणार आणि प्रेमनाथ सारखा फलंदाज बाद झाला असता नवीन फलंदाज दबाव झाला असता निर्माण विश्वास पाटीलनी मोठं आपण तर संघासाठी जेल ड्रॉप करून विश्वासघात केलाय हा चेंडू यावेळेला आपण बोलले तर दा। पंच वाईड इच्छुकून करतायत अव्हांत धबेने भर धाव संख्या दहा पडतात अठ्ठेचाळीस जगदीश पाटील आपल्याला माहिती होतं की हा चेंडू वाईड आहे पण मॅच खूप कुशल आहे आपण डिसिजन देऊ शकत नाही गिरीश पाटील पंच देव देतील तेव्हाच आम्ही मात्र डिक्लेअर करू तर क्रुशल मुवमेंट आहे मॅचचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंडित काळन स्ट्रायकेनला प्रेमनाथ काय बॅटिंग करतोय मॅच विनिंग पफॉर्मन्स देतोय हा <laughs> मॅच खूप चांगले ग्रीश पाडील अरे अशा मॅचेस झाल्यानं फोटीप्लॅक्स खूप मजा वाटते मॅच काय कोणी जिंको कोणी हरू क्रिकेटमध्ये एक कोणतरी जिंकणार एक कोणतरी हरणार आहे पण दोन्ही संघ संघर्ष करतात नाही फार महत्वाचं मॅच आवडली असेल ना तर जरा टाळ्या होऊन दे दोन्ही संघासाठी जबरदस्त मॅच रफ अँड टफ मॅच पन्नास धाबा करायच्या पण हिडुटने संघ देखील हार मानायला तयार नाहीये हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळ या वेळेला खूण करताना विजय संपादन करता येतो म्हणजे कोळेगाव संघ अभिनंदन कोळेगाव संघ या स्पर्धेत भागितलेला धन्यवाद देतो हेडुटने संघाला त्या सामन्याचा मार्क द मॅच आम्ही लगेच डिक्लेअर करू प्रेमनाथ पाडील ज्याने तब्बल धाबा कुठल्या आपल्या संघासाठी अकरा चेंडूत बावीस जरा नाबा प्रेमनाथ साठी जरा असं आंदोलन देखील करायचंय तर राजेश भोईर यांना विनंती करतोय बाबू भोईरचा आपण सन्मान